आवाज ले रहे हे पण जाता है मॉर्निंग वॉकला स्वप्ने पण गेला आहे हे बघा आता जाता है कालपासून जाऊन राहिले आहेत 6:15 वाजलेले आहेत मी झाडू पोछा करून राहिली नाही उघडायचं जा मी उघडतो ना जाना तुमचा बूट खालीच तर आहे पायाचा खूप त्रास वाढला यांचा म्हणून कालपासून जाऊन राहिले सकाळीच फिरायला फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल सुनीता वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आता बघा 12 वाजत आहे मी आणि स्वप्नील माझ्या आत्याची तब्येत खूप खराब आहे तर पहायला जात आहे त्यांना ऍडमिट केलं होतं मागे पण आम्ही गेलो नाही आता मी त्यांच्या भेटीला जात आहे मागे ऍडमिट पण होत्या त्या 1 महिना पण मी जाऊ शकले नाही आत्ता जात आहोत त्या बेसाला राहतात खूप लांब आहे बसनं जायचं म्हटलं तिथून बर्डी बर्डी ते बेसा जावं लागते आता आम्ही 2-व्हीलरनं जात आहे स्वप्नील आणि मी भेटीला जाणे पण आवश्यक आहे स्वप्नील पेट्रोल भरत आहे आता पेट्रोल भरत आहे स्वप्नील बघा अजून लांब आहे खूप बेसा म्हटलं तर खूपच लांब पडते गाडी पार्किंग केलेली आहे हेच आहे डुप्लेक्स इथेच राहतात आता इथे गाडी पार्किंग केली आहे स्वप्नीलने इथूनच जायचं आहे ना जिना आहे ह्या बघा यांना भेटायला आली माझ्या आत्या आहेत ह्या बघा फ्रेंड्स तब्येत चांगली नाही आहे त्यांची भेटायला आली आहे इथे राहतात बघा आराम नाही आहे त्यांच्या पायाचा खूप त्रास आहे त्यांना बघा त्यांनी हा फ्रेंड्स मी आता आत्याकडेच बसलेली आहो नाश्ता पाणी चालू आहे हे बघा माझ्या आत्या लोणचं देत आहे खडच लोणचं म्हणतात शेंगा आहे म्हणतात ह्या नवीन टाइप बघा हे त्या लोणचं आहे माझ्या आत्याने बनवलेलं आहे शेंगा कशा राहतात तर मुंगण्याच्या शेंगा सारख्या तर नाही राहत मुंगण्याच्या वेगळ्या वेगळ्याच दिसत आहे ते हो का माहित नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाल माझ्या आता खडच्या शेंगा म्हणतात त्याचं त्यांनी लोणचं तयार केलेलं आहे बघा ह्या खडच्या शेंगा म्हणतात मी खाऊन पाहते लोणचं खूपच छान वाटत आहे खूप छान लोणचं वाटत आहे ह्या सरसूच्या तेलामध्ये बनवलेलं आहे म्हणते खूप टेस्टी आहे आम्ही 5:30 आलेलो आहो आत्याची भेट घेऊन आत्याच्या मुलाला पण थोडा ऍक्सिडेंट वगैरे झाला होता त्याला पण भेटायला गेलो होतो त्याच्या पण हाताला मार वगैरे लागलेला होता 5:30 घरी आलो आहे खूप लांब आहे ते बेसा म्हटलं तर बेसाच्याही समोर आहे ग्रीन सिटी बेसापासून पण 4-5 किलोमीटर होतं ते पण तसं ना जावं लागलं भेटीला माझ्या त्याच्या पुष्कळ दिवसापासून भेटीला जातो म्हणून जात होते पण जमलंच नाही माझं जाणं आज स्वप्नीला सुट्टी होती सॅटरडे असल्यामुळे जर त्याच्यासोबत गेली 2-व्हीलरवर
कारण बसेस म्हटलं तर बर्डी बर्डीपासून बेसा आणि बेसापासून तिकडे 4-5 किलोमीटर जावं लागलं असतं. नूडल्स आणले ओले बो रे कोणासोबत गेली होती तू नूडल्स आणायला? हा बघा आता रुई दादासोबत गेली होती नूडल्स आणायला. नूडल्स आणले. तुला नूडल्स आवडते का? नूडल्स आणायला गेली होती. पैसे पैसे नाही आहे. पैसे दिले असेल ना तर नूडल्स वाल्याला रू दिले असेल ना.